जळगाव शहरातील लाना हायस्कूलच्या मुख्य पटांगणात श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान यांच्या वतीने सचिन मुसडे यांच्या मार्गदर्शनाने 5001 पंत्या लावून भव्य दीपोत्सव आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास साजरा करण्यात आला. यावेळी दीपोत्सवाने केलेल्या राम मंदिर पाहण्यासाठी जळगाव शहरातील नागरिकांची गर्दी जमली होती. प्रभू श्रीराम मंदिर निर्माण तीर्थक्षेत्र निधी समर्पण समितीतर्फे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान निधी संकलन अभियान सुरू होणार आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून हा भव्य दीपोत्सव यावेळी साजरा करण्यात आला. सर काय सांगणार, श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे आज प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या दिव्याची आरास साकारण्यात आलेली आहे. किती दिव्यांची ही आरास आहे? 5001 दिवे इथे आपण प्रज्वलित केलेले आहेत आणि 11 विद्यार्थी इथे सगळे उपस्थित होते ज्यांनी हे सगळं रेखांकन करायला मदत केलेली आहे. आणि त्यातल्या त्यात सर्व स्वयंसेवक बाल स्वयंसेवक साहेबांनी एकत्रित येऊन दिवे लावायला आम्हाला साहेबांनी मदत केलेली आहे आणि खूप आगळा वेगळा असा हा उपक्रम होता आमच्यासाठी. 11 विद्यार्थी 11 तास आम्ही ही मेहनत घेतलेली सगळे. अच्छा, राम मंदिर जे आहे जे अयोध्येला साकारलं जाणार आहे तर त्याचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही इथे थोडंसं कार्य केलेलं आहे आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की या कार्यात आम्हाला हरीचा वाटा आम्हाला एक निमित्त म्हणून करता आला. आणि आयोजकांचे आम्ही खरंच मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यात आम्हाला सहभागी करून घेतला. आम्हाला या पूर्ण कार्यक्रमात 11 तास आम्हाला इथे रेखांकनाला वेळ लागला. कार्यात सगळे सहभागी झाले होते आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी 50 हून अधिक सगळे कार्यकर्ते स्वयंसेवक बाल स्वयंसेवक सगळे इथे जमले होते दीप प्रज्वलन करण्यासाठी. वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन चाललेलं आहे. आता हे सर्व नियोजन जे केलेलं आहे हे सर्व बाल राम भक्त जे ज्याला ज्या ज्या पद्धतीने वाटतंय ज्या ज्या पद्धतीने सुचतंय त्या त्या पद्धतीने तो त्याची राम भक्ती जी आहे ती एक प्रकारे एक ज्याला असं म्हणता येऊ शकतं की तो त्याचं एक प्रकट स्वरूप आहे की तो त्याची राम भक्ती प्रकट करतोय. आणि गेल्या 500 वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर जे आहे ते पूर्णपणे हिंदू समाजाच्या स्वाधीन झालेलं आहे आणि त्याचा आनंद ते व्यक्त करतायत. आता हे आजचा जो उपक्रम आहे बालराम भक्तांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन हा उपक्रम राबवलेला आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे उपक्रम आगामी काळामध्ये समाजाकडून उत्स्फूर्तपणे पुढे येतील आणि राम भक्ती ते प्रकट करतील आणि अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर प्रत्यक्षात निर्माण येईल एवढंच या प्रसंगी मी सांगू. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.